जळगाव शहर महानगरपालिकेच्या 75 जागांसाठी दिनांक 1 ऑगस्ट 2018 मतदान घेण्यात आले होते। त्या सर्व जागांसाठी मतमोजणी आज सकाळी 10 वाजता सुरू करण्यात आलेली होती। आताच्या घडीला 4 जागा सोडून जे एका प्रभागातील मतमोजणी अजूनही सुरू आहे। 71 जागांचे निकाल हाती आलेले आहेत। हे निकाल अंतिम निकाल आहेत। त्यापैकी 57 जागांवर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विजयी घोषित करण्यात आलेले आहेत। 11 जागांवर शिवसेनेचे उमेदवार विजयी घोषित करण्यात आलेले असून 4 जागांवर शिवसेनेचे उमेदवार आघाडीवर आहेत। 3 जागांवर MIM पक्षाचे उमेदवार विजयी घोषित करण्यात आलेले आहेत। अशा प्रकारे 75 पैकी 57 BJP, 15 शिवसेना व 3 जागांवर MIM चे उमेदवार विजयी घोषित करण्यात आलेले आहेत किंवा आघाडीवर। सर, एकदा रिपीट करू शकतील? हो।